आम आदमी पार्टीतील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. 20 आमदार अपात्र झालेले आहेत. बघा महत्त्वाची बातमी आहे, दिल्लीतील केजरीवाल सरकारला मोठा फटका आहे. दिल्लीतील महत्त्वाची राजकीय बातमी आहे, आपचे 20 आमदारांना अपात्र ठरणार आहेत. निवडणूक आयोगाचा अहवालात ही शिफारस करण्यात आली आणि याच बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करू आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत. रामराजे, आपसाठी हा खूप मोठा फटका आहे, लाभाचं पद मिळवल्याचा आमदारांवर ठपका आहे, आता पुढे काय कार्यवाही होऊ शकते? गिरीश, हा खूप मोठा आणि महत्वाचा निर्णय म्हणता येईल निवडणूक आयोगाचा, कारण 2015 पासून निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण प्रलंबित होत आणि या संपूर्ण 20 जे आम आदमी पार्टीचे आमदार आहेत त्यांना लाभाचं पद देण्यात आलं होतं. म्हणजे ते आमदार तर होतेच, परंतु त्या व्यतिरिक्त संसदीय सचिव हे पद अतिरिक्त देण्यात आलं होतं. त्यामुळं संसदीय सचिव झाल्यामुळं घरभत्ता असेल, गाडीचा भत्ता असेल, त्याचबरोबर पेट्रोल डिझेल असेल आणि इतर सुविधा सुद्धा त्यांना मिळाल्या होत्या. म्हणजे सचिव पदाच्या ज्या सुविधा आहेत त्या सर्व सुविधा मिळाल्या होत्या आणि एक आमदार म्हणून विधानसभेचे सदस्य म्हणून जे सुविधा असतात त्या सुविधा मिळाल्या होत्या. त्यामुळे लाभाचे पद या व्याख्येमध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी प्रशांत पटेल नावाच्या एका व्यक्तीने केली होती आणि त्यांनी आपल्या अर्जाच्या मार्फत राष्ट्रपतीकडे हे निवेदन दिलं होतं. राष्ट्रपतीने हे प्रकरण पूर्णपणे निवडणूक आयोगाकडे दिलं होतं आणि निवडणूक आयोगाने यावर निर्णय घ्यावा असं सांगण्यात आलं होतं. कारण निवडणूक आयोगाच्या संपूर्ण नियमावलीमध्ये जर एखाद्या विधानसभा सदस्यांची असं जर लाभ, रामराजे आता दिल्ली सरकारच्या स्थैर्यावर काय परिणाम होऊ शकतो? दिल्ली सरकारवर निश्चितच परिणाम होऊ शकतो, कारण बहुमत जरी असलं दिल्ली सरकारकडे तरी 20 जे आमदार आहेत ते हातातून निघून जात आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी आता भाजप असेल किंवा भाजपसारखी मोठी पार्टी असेल ते इतर जे आमदार आहेत त्यांना खेचण्याचा प्रयत्न करू शकतील आणि त्यामुळे कुठेतरी तारीख कसरत जी आहे आता ती पाहायला मिळणार आहे. आपण पाहिलेलं आहे की 50-70 हे एकंदरीत आमदार होते, 70 आमदारांमधून आता काही आमदार फुटलेले आहेत. कपिल मिश्रा सारखा आमदार आहे तो बाहेर गेलेला आहे आणि त्यामुळे 67 जे जागा होत्या त्या आम आदमी पार्टीच्या आल्या होत्या यावेळेस निवडून. मात्र त्याच्यामध्ये काही आमदार जे आहेत ते बाहेर गेलेले आहेत, त्यांचे जागावे प्रतिमा होती त्याच्यामुळे ते बाहेर पडलेले आहेत. अशा वेळी आमदारांची संख्या कमी झालेली आहे आम आदमी पार्टीची आणि त्यामुळेच आता अशा पल्लवी झालेल्या आहेत भाजपच्या. मात्र काठावर का होईना केजरीवाल सरकार हे तग धरू शकेल अशी स्थिती तर आता सध्याला आपल्याला दिसून येते. 20 हे आमदार जर असतील आणि यापुढे कोणता आणखी पर्याय निघू शकतो का हे पण पाहणं महत्वाचं आहे गिरीश. कारण जर जे संसदीय सचिव हे लाभाचं पद जे आहे ते जर सोडलं तर मग त्यांचे आमदारकी साबून राहील का, विधानसभा सदस्यत्व हे साबून राहील का ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मात्र हा जो अहवाल होता किंवा ही या संदर्भात निवडणूक आयोगाची जे माहिती होती ती माहिती आता राष्ट्रपतीकडे देण्यात आलेली आहे आणि लोकप्रतिनिधींच्या संदर्भातचा कोणताही निकाल जो असतो राष्ट्रपतीकडे सोपवण्यात येतो. त्यामुळे आता नेमकं या अहवालामध्ये काय माहिती आहे दटलेली ते आपल्याला स्पष्ट होईल, परंतु जी माहिती आपल्याला मिळते सूत्रांनी जी माहिती दिली तो ठपका ठेवण्यात आलेला आहे. इथे दुरुपयोग झालेला आहे लोकप्रतिनिधी या कायद्या अन्वये जो इतर लाभाचे पद घेणं शक्य नसतं मात्र ते आता आम आदमी पार्टीच्या या आमदारांनी शक्य करून दाखवलेलं आहे. आपल्याला माहित आहे की दिल्ली सरकारनं दिल्ली असेंब्ली रिमूव्हल अँड डिस्क्वालिफिकेशन ऍक्ट यामध्ये सुद्धा बदल केले होते. स्वतःच्या विधानसभेमध्ये एक सभागृह बोलवून आणि अधिवेशन बोलवून त्याच्यामध्ये बदल करण्यात आले होते. मात्र हे बदल सुद्धा चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेले आहेत असं सुद्धा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे आम आदमी पार्टी सरकार जे आहे ते अडचणीत आलेलं आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. लाभाचं पद मिळवण्याबाबतचा जो आता अहवाल आहे निवडणूक आयोगाचा त्याच्यावर राष्ट्रपती काय निर्णय घेतात ते देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे. रामराजे, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.